एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा या मुख्य मागणीने सुरू झालेले एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण वाढीव महागाई भत्त्यांना मान्यता देत कृती समितीने मागे घेतले. मात्र नाराज कामगार विलीनीकरणावर ठाम राहिल्याने दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला असल्याचे चित्र मंगरुळपीर शहरात पाहावयास मिळत आहे. मंगरुळपीर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बसस्टँडच्या गेटसमोरील बाजूला संप सुरू असून जोपर्यंत एसटी महामंडळाचे विलीनीकरण शासनाच्या कोट्यात होणार नाही तोपर्यंत आमचा संप चालूच राहील अशा अनेक प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आल्या. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यावर अनेकदा वेळेवर पगार होत नसल्याने उपासमारीची वेळ येते. तसेच जीव धोक्यात घालून एसटी महामंडळाचा चालक वाहक कर्मचारी सदैव जनतेच्या सेवेत असतो. मात्र जनतेच्या सेवेत असताना एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अतिशय अल्प पगारामध्ये काम करावे लागते. त्यामुळे आर्थिक अडचणीत नेहमी सतत भेडसावत राहते. यासाठी प्रशासनाने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासन विलीनीकरण करून घ्यावे जेणेकरून अनेक सुविधा मिळतील. जोपर्यंत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाचा विलीनीकरण शासनाच्या कोट्यात होत नाही तोपर्यंत हा संप चालूच राहणार असल्याचे यावेळी महामंडळाच्या महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले. अशोक राऊत, ANN न्यूज, मंगरुळपीर. मी महिला वाहक आहे मंगरुळपीर आगाराचे. माझं एकच म्हणणं आहे, माझ्या 35 भावांनी आत्महत्या केलेली आहे फक्त कशामुळे, तर हे शासनात विलीनीकरण झालं नाही त्याच्यामुळे. तर माझं एकच म्हणणं आहे